शिक्षक पात्रता परीक्षा 2021 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे। या सुधारित वेळापत्रकानुसार शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे आयोजन दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते। तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2021 ऐवजी 31 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येणार आहे। सदर बदलांची संबंधित परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या सुधारित वेळापत्रकात म्हटले आहे। सुधारित वेळापत्रकानुसार पेपर भाग 1 हा 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे। पेपर भाग 2 हा 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 4:30 या सुमारास होणार आहे। आता 20 दिवस वाढून मिळाले आहेत, तर मग पुन्हा लागत तयारीला हीच वेळ आहे कठीण विषयाला पुन्हा हाताळण्याची? मागच्या वेळेस जिथे मार्क कमी पडले होते तिथे पुन्हा लक्ष देण्याचे? तर मग सुरू करा पुन्हा जोमाने अभ्यास। तुम्हा सर्वांना ई मास्टरीकडून बेस्ट ऑफ लक आणि TET परीक्षांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी स्टे ट्यून विथ ई मास्टरी अकॅडमी।